नमस्कार, मी प्राध्यापक शिवारी वाघ, संचालक एस्पायर एज्युकेटर इन्स्टिट्यूट औरंगाबाद. एक महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करतोय. गेल्या 2 दिवसापासून एनटीएकडनं विद्यार्थ्याच्या लॉग इन आय डीवर OMR आणि अँसर की उपलब्ध करून दिलेली आहे, परंतु या संदर्भात अनेक पालकांना अजूनही माहिती नाही आहे. कशा पद्धतीनं आपण OMR बघायची आहे, डाउनलोड करायची आहे, किंवा अँसर की कशा पद्धतीनं पाहायची आहे, तर या अनुषंगाने परत एकदा लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये ही माहिती जावी म्हणून परत एकदा एक छोटासा व्हिडिओ आपल्यासाठी मी शेअर करतोय. सर्वप्रथम सर्व मुलांनी जे आहे तर NTA वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे. आपला ॲप्लिकेशन नंबर आणि आपला पासवर्ड वापरून आपण लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एकूण 3 ऑप्शन्स तिथे उपलब्ध असतील तुमच्या स्क्रीनवर. पहिला ऑप्शन असेल डाउनलोड कन्फर्मेशन पेज, जे की तुम्ही आता डाउनलोड करू शकता किंवा ऑलरेडी तुमच्याकडे उपलब्ध असणार आहे कन्फर्मेशन पेज, जे की आपण एक्झामच्या वेळेस भरलं होतं किंवा सेकंड फेज कम्प्लीट केल्यानंतर ते पेज आपण परत एकदा प्रिंट करून घेतले होते. ऑलरेडी हा पार्ट कम्प्लीट झालेला आहे, त्यामुळे आपण याला थोडंसं बाजूला ठेवूया. दुसरा ऑप्शन असतो तिथं व्ह्यू ऑर चॅलेंज अँसर की. जर एखाद्या विद्यार्थ्याला त्याची अँसर की बघायची असेल, त्यांनी सोडवलेले जे काय त्याचा जो काय बुकलेट कोड होता, क्वेश्चन पेपर होता कोड वाईज, तर त्या कोडची अँसर की त्याला त्याच्या लॉग इन आय डीवर उपलब्ध असेल ती तो पाहू शकतो. एखाद दुसरा प्रश्नामध्ये जर त्याला काही क्युरी असेल, त्याला चॅलेंज करायचं असेल, तर त्यासमोर तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही त्या बॉक्समध्ये टिक करू शकता म्हणजे माऊसने, आणि त्याला तुम्ही चॅलेंज करू शकता. प्रति क्वेश्चन 1000 रुपये याप्रमाणे जे आहे ते तुम्हाला चार्जेस असतील. जर समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या मुलांनी 2-3 क्वेश्चनला चॅलेंज केलं, तर त्याला 3000 रुपये भरून त्या क्वेश्चनसाठी तो चॅलेंज करू शकतो. परंतु बऱ्याच पालकांचे मुलांचे प्रश्न आहे की बाबा आम्हाला एखादा दुसरा प्रश्न डाऊट आहे, मग आम्ही चॅलेंज करावं का, तर आवश्यकता नाही. जे हायर स्कोअर करणारे मुलं आहे, जर त्यांचंही आन्सर रॉंग दिलेलं असेल तर ते करतील त्याला चॅलेंज. आणि जेव्हा जर तो प्रश्नाचं समजा 2 उत्तरं सिमिलर असू शकतील किंवा तो प्रश्न चुकीचा असू शकेल, अशा केसमध्ये सगळ्यांना त्याचे मार्क्स मिळतील. त्यामुळं ज्यांना 300-350 मार्क्स मिळाले आणि एखाद्या प्रश्नात डाऊट असेल, त्यांनी फार काय चॅलेंज करण्याच्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह होऊ नये. त्यानंतर तिसरा पार्ट आहे तुमच्या स्क्रीनवर, तो असेल लॉग इन आय डीचा, सॉरी OMR डाउनलोडचा. OMR डाउनलोड करून आपण जे आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिंट घेता येईल त्याची OMR डाउनलोड केल्यानंतर. आणि OMR डाउनलोड करून प्रिंट घेतल्यानंतर तुम्ही जी आन्सर की काढलेली आहे त्याप्रमाणे तुम्हाला तुमचे आन्सर मार्क करता येतील, चेक करता येईल. 1-1 जे जे काय क्वेश्चन सर्कल तुम्ही डार्क केलेत क्वेश्चनचे, ते त्या ठिकाणी तुम्ही आन्सर की प्रमाणे चेक करा. आणि चेक केल्यानंतर एकूण तुमचे बरोबर प्रश्न किती आहेत, किती प्रश्न तुमचे चुकलेले आहेत, बरोबर ×4 करा, टोटल स्कोर येईल. आणि जे चुकलेत ते काउंट करा आणि त्याप्रमाणे तुमचा एक्झॅक्ट स्कोर तुमच्या समोर येईल. जर तुम्हाला एक उदाहरण म्हणून दाखवायचं झालं तर या पद्धतीनं आता मी एका विद्यार्थ्याचा OMR ची प्रिंट घेतली होती, त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्याचा सगळा आन्सर की प्रमाणे क्वेश्चन पेपर चेक केला मी स्वतः बसून, तर त्यांचे 93 प्रश्न बरोबर आहेत ×4 मार्क्स म्हणजे 372 मार्क बरोबर आहेत. 40 प्रश्न चुकले -40 म्हणजे एक्झॅक्ट फायनल स्कोर येतो 332. सर्व मुलांनी ही ऍक्टिव्हिटी करा, आपला स्कोर काय येऊ शकतो काय येतोय ते पहा. बरेचसे असे मुलं आहेत ज्यांना रिपीट करायचंय म्हणून ते बघ ते याच्याकडे दुर्लक्ष करतायत किंवा बघूयात रिझल्ट आल्यानंतर, परंतु तुम्ही OMR ची प्रिंट घेऊन स्वतःचा स्कोअर काढणं केव्हाही हिताचं आहे. तुम्ही तुमचा स्कोअर काढा, निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा होईल. आणि फायनल रिझल्टपूर्वी जर तुमच्याकडे हा स्कोअर असेल तर तुम्हाला कळेल किंवा ओव्हरऑल तुमचा आलेला स्कोअर आणि फायनल स्कोअर हा मॅच होतोय. मागच्या वर्षी एक विषय असा समोर आला होता की विद्यार्थी सुरुवातीला म्हटला 640 मार्क्स आणि नंतर काहीच मार्क्स नाही आले, मग हे का होतं? तर हे आणि ते त्यांचा असा क्लेम होता की आम्ही OMR वरून काढा स्कोअर प्रिंट करून घेतली होती OMR. नंतर मग मी त्यांना विचारलं OMR कुठे येतो, म्हणे सापडत नाही. तर या असले फेक उत्तरं काही उपयोगाचे नाही आहेत. जेन्युअनली मेहनत करा, आत्तापर्यंत तुम्ही खूप कष्ट केले. साधा विषय आहे, OMR प्रिंट करा, आन्सर की डाउनलोड करा आणि त्याप्रमाणे तुमचा स्कोअर काढा. यासाठी फार काही कष्ट लागत नाही, फार काही दिवसभर बसायचं काम नाही. 5 मिनिटात पेपर चेक झाला, 5 मिनिटात 200 प्रश्न जे जे अटेम्प्ट केले सगळे त्या त्या सिक्वेन्सला जाऊन व्यवस्थित चेक करून रिझल्ट काढता येतो.
त्यामुळे याला कंटाळा करू नका. काही मुलं पेपर चेक न करता रिपीट करायच्या गोष्टी करतात, रिपीट अवश्य करा, नाही असा विषय नाही. परंतु तुम्ही पाण्यात आहे का कुठे विहिरीत पडलेले आहेत बघा जरा स्वतःला. तुमचे 400-450 पुढं जर मास येत असतील तर निश्चित रिपीट करा. पण तुम्हाला 200-250 मास येत असतील तर पुढच्या वर्षी तुमचे 300 होतील, 200 250 होतील, 250 असतील 350 होतील, त्यापेक्षा पुढे जाणार नाही. त्यापेक्षा एक वर्ष वाया घालण्यापेक्षा आत्ता या स्कोरवर काय आपण अचीव करू शकतो का, याला तुम्ही डोकं लावा आणि त्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. कारण एक वर्ष वाया घालणं इतकं सोपं नाही आहे. कारण कुठलाही जर आपण कोर्स विचारात घेतला, BAMS असेल, BDS असेल, MBBS असेल किंवा इतरही कुठले कोर्सेस जर आपण विचारात घेतले तर त्याचं ड्युरेशन फार मोठं आहे. फक्त फिजिओथेरपी BSc नर्सिंग 4 वर्षाचं आहे, बाकी ऑलमोस्ट सगळीकडे 5 वर्षाचं ड्युरेशन आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे. MBBS सारख्या कोर्सला तर 5 वर्ष दिल्यानंतरही पुढं PGचं प्रिपरेशन, त्यानंतर पुढचे 3 वर्ष तुम्हाला MDS किंवा जे काही MS किंवा जे काही पुढच्या एज्युकेशनसाठी द्यावे लागतात ते फार लेंथी कोर्स आहे. त्यामुळं जे काय परफॉर्मन्स येतो तो बघा आणि त्यानुसार जे तर निर्णय करा, जेणेकरून अननेसरी आपले वर्ष वाया जाणार नाहीत. आणि एवढं करूनही पुढच्या वर्षी काय मास येतील हे माहीत नसल्यामुळं निर्णय घेण्याची मानसिकता तयार करा, कारण एवढे वर्ष वाया घालणं परवडणारं नाही. सो OMR डाउनलोड करा, ते प्रिंट करा, ते पेपर चेक करा आणि तुमचा स्वतःचा स्कोर काढून ठेवा. बऱ्याचदा शेवटी असं म्हणण्याची म्हणतात काही मुलं की आमचा इतका कमी स्कोर येऊ शकत नाही, त्यावेळेस OMR हा ऑप्शन गेलेला असतो. ज्या मुलांना क्वेश्चनला चॅलेंज करायचं असेल त्यांच्यासाठी आजची शेवटची तारीख आहे 17 तारीख. आणि ज्या मुलांना OMR प्रिंट करून पेपर चेक करायचं आहे त्यांनाही मोस्टली बहुतेक आजच्या दिवस OMR उपलब्ध राहील. मोस्टली आतापर्यंत जो काय अभ्यास आहे त्यानुसार हार्डली 3 दिवसच OMR उपलब्ध ठेवतात किंवा 4 दिवस, तर ऑलरेडी मला वाटतं आज 3रा दिवस आहे. सो जेवढ्याही मुलांना अजूनही OMR पाहिले नसेल तर आपण डाउनलोड करा, स्कोर काढा आणि मग फायनल स्कोर आणि तुमचा मिळालेला स्कोर मॅच होतो का यासाठी तुम्ही लक्ष देऊ शकता. ठीक आहे, तर हा इम्पॉर्टंट व्हिडिओ होता OMR च्या अनुषंगाने. हा आपल्याशी मी शेअर करतो आहे, हा मॅक्झिमम मुलांपर्यंत शेअर करा. ही माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपला ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या काळात जे काही अपडेट व्हिडिओ आपल्यासाठी शेअर केले जातील तर त्यामुळे तुम्हाला ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेसाठी खूप चांगली मदत होऊ शकते. या ठिकाणी मी थांबतो, धन्यवाद, थँक्यू.